या महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे दूरध्वनीवरून आहेत. दीपक, अशोक चव्हाणांमध्ये चव्हाणांच्या समोर आता खरंच अडचणीत वाढ झालेली आहे. सीबीआयनं थेट राज्यपालांकडे परवानगी मागितली खटला चालवण्यासंदर्भात. अधिक काय माहिती समोर येते? 2005 साली आदर्श घोटाळ्यावरून अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागला होता आणि तेव्हापासूनच त्यांच्या विरोधात आदर्श घोटाळ्याच्या चौकशीची ससेमिरा लागलेली आहे. आणि आता त्याचा पुढचं पाऊल म्हणजे सीबीआयने राज्यपालांकडे परवानगी मागितली आहे की अशोक चव्हाण यांच्या विरोधात खटला चालवण्याची ही परवानगी आहे. राज्यपाल कार्यालयाने अजून या संदर्भात त्यांना परवानगी दिलेली नाही अशी सूत्रांची माहिती आहे. परंतु निश्चितच या प्रकरणी अशोक चव्हाणांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. कारण सीबीआयने जी चार्जशीट फाईल केली होती कोर्टात त्याच्यात 13 आरोपींमध्ये अशोक चव्हाणांचं नाव आहे. आरोपी त्यांना या घोटाळ्या प्रकरणी करण्यात आलेले कारण आणि त्यांच्यावर जो आरोप आहे तो खट रचण्याचा आरोप आहे आदर्श घोटाळ्याचा. कारण आदर्श सोसायटीला जी जमीन दिली गेली ती जमीन जमिनीच्या बदल्यात अशोक चव्हाणांनी आपल्या नातेवाईकांसाठी या सोसायटीमध्ये फ्लॅट घेतले असा सीबीआयने त्यांच्यावर आरोप ठेवलेला आहे. आणि आता या प्रकरणी त्यांच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी ही राज्यपालांकडे मागण्यात आलेली आहे. गिरीश, दीपक, एक फक्त थोडक्यात माहिती द्या की 13 आरोपींमध्ये सीबीआयच्या आरोपपत्रात अशोक चव्हाणांचं नाव होतं. हा जो आदर्शचा अहवाल आहे हा सुद्धा अजून सरकारतर्फे मांडला गेला नाही. या संदर्भात अधिक काय सांगाल? निश्चितच या अधिवेशनामध्ये उद्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होतं नागपूरचं, त्या अधिवेशनात आदर्शचा अहवाल मांडणार की नाही या संदर्भात संदिग्धता आहे. विरोधक निश्चितच या प्रकरणी सरकारला जाब विचारतीलच. परंतु या सगळ्या प्रकरणामुळे अशोक चव्हाणांचं राजकीय भवितव्य आणखीन अडचणीत येईल असं म्हणावं लागेल. कारण 2010 पासून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून अशोक चव्हाण राजकीय जीवनापासून थोडे अलिप्त झालेले आहेत. आता त्यांचं पुन्हा राजकारणात पुनर्वसन होईल अशी साधारणतः चर्चा सुरू असतानाच सीबीआयने त्यांच्या विरोधात खटला चालवण्याची परवानगी राज्यपालांकडे मागितली आहे. त्यामुळे राजकीय भवितव्य जे आहे अशोक चव्हाणांचं त्याच्या पुढे आता कुठेतरी मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. काँग्रेसकडनं त्यांचं राजकीय पुन्हा पुनर्वसन होईल की नाही या संदर्भात आता संदिग्धता निर्माण झालेली आहे. गिरीश, दीपक, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. आदर्श घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. चव्हाण यांच्यावर खटला चालवण्याची मागणी सीबीआयतर्फे राज्यपालांकडे मागण्यात आली अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे. आदर्शाचा अहवाल सुद्धा सरकारकडून आता मांडण्यात आलेला नाही. आता येत्या अधिवेशनात विरोधक या मुद्द्याचं भांडवल करणार असं चित्र आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.